तर बघा बाळा सर, 20 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकांसाठी. आपण देखील टाइम लावायचा आहे. आज एक सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे, नक्कीच टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. तर ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाहीये 4 षटकांसाठी. पंचांचा इशारा येतोय, गेम ऑन, लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, बादल आणि दिनेश. पहिल्या चेंडूवरती यू मेस, आय विल डेफिनेटली, फर्निचर बिघडवलं जाते. पहिला मोठा धक्का लागतोय तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ खरबई टीमला. डीजे थँक्यू. तर त्याच दरम्यान खरबई संघाचे बिग पाटीराके उल्हास जमदरे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय राजेश फुटाणे असतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. बिग सपोर्टर खरबई संघाचे. षटकार हॅट्रिकसाठी नक्कीच पारितोषिक असेल खरबई संघाला. सूरज म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा. पहिलं षटक अनिकेत हाताळतोय गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का लागलाय. बादलला परतावा लागलाय तंबूच्या आश्रयाला. वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतिश. स्ट्राईक इनला आहे, नॉन स्ट्राईक इनला दिनेश. चला फास्ट खेळा चिखलोली पाडा संघ. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र फर्निचर बिघडवलं फलंदाज बादलचं. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ जाऊन एष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूने आणि त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात फलंदाज बादलच्या. वन डाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये आतिश. स्ट्राईक इनला, नॉन स्ट्राईक इनला दिनेश. गोलंदाजीसाठी गोलंदाज अनिकेत. पहिलं षटक हाताळतोय पिवनचं. पॉवर प्लेचं षटक, मँडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा पावी लागेल. पंच आम्हाला सांगते चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे. अवांतर स्वरूपात धावांचा श्रीगणेशा केला जाईल. वैयक सांघिक अकाउंट ओपन केलं जाईल. एक धाव धावफलकावरती. सामना खूप चांगला आहे, एक बिग फाईट मॅच, नक्कीच आपण एन्जॉय कराल दुपारच्या 17 मध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी. अतिशय वेगवान गतीचा मारा केला जातोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे मात्र पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा नजारा इथे पेश केला जातोय. गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर सातत्याने केला जातोय. शैली आहे या गोलंदाजाकडे, सातत्याने व्हेरिएशन्स पाहायला मिळतात गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू एकदा आखोटप्या चेंडू. मिस टाइम आहे, झेलची संधी. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ करवाई टीमला. आतिश बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. एक या आकड्यावरती दोन फलंदाज बाद झालेत करवई संघाचे. अप्रतिम गोलंदाजी अनिकेतचा जर विचार केला तर अनिकेतच्या हाईटनुसार चेंडू जेव्हा रिलीज होतो अतिशय वेगाने चेंडू रिलीज केला जातो अनिकेतच्या माध्यमातून. रिलीज ऑफ द डिलेव्हरी खूप चांगली पाहायला मिळते. सुरेश नॉन स्ट्राईक इनला, स्ट्राईक इनला आहे दिनेश. पुढचा चेंडू दिनेश साठी.
इथे माता दिनेश साठी हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दिनेशच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. षटकाराने धावफलकाला आकार येतोय. धावफलकावरती धावा लागतील त्या. सात धावा ब्लास्ट करतोय दिनेश आपल्या बॅट मधून. दमदार षटकार पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू इथे माता स्विच हिटचा फटका खेळायचा होता. पंचांकडे अपील केली गेली होती. आता पंच सांगतायत एक बाईटच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या. आठ धावा. तर यापुढील होणारी लढत असेल राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव विपक्ष विकास सी सी मानक्युली. पुढचा चेंडू स्ट्राईक इनला. पुढचा चेंडू इथे माझा कवशा डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. आणखीन एक चौकार मिळेल तो म्हणजे करवाई टीमला. चौकाराच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा डीजे. थँक्यू. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आले. एक षटक्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. इथे माझा अप्रतिम फलंदाजी सुरेश आणि दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्गवरती हर्षद. विकेट जरी गेली असली तरी दोन्ही फलंदाज सांगतात आम्ही अजून मैदानाच्या आतमध्ये आहोत. आम्ही मोठी धावसंख्या नक्कीच लावू शकतो. धावफलकावरती स्वतःला सिद्ध करून दाखवू शकतो. सिद्ध करण्याची क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. पुढचा चेंडू दिनेशसाठी. इथे मात्र फटका खेळायचा होता ऑन साईडला. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित. पुढचा चेंडू हर्षद पुन्हा एकदा सज्ज होईल दिनेशसाठी. चेंडू इथे माझा स्विच हिटचा हा फटका. क्लास टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर. चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार चार धावांसाठी. थँक्यू. अप्रतिम फलंदाजी दिनेशच्या बॅट मधून पाहायला मिळते. नक्कीच मॅडी जर विचार केला तर साई एक्युरा चषकामध्ये अप्रतिम फलंदाजी दिनेशने केली होती आणि तीच फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा स्थगित आहे. धावफलकावरती धावा झाल्या त्या. 16 धावा 16 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स. स्वतःला सिद्ध करणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच करत असताना दिनेश मार्ग जरी खडतर असला तरी इथे मात्र लो फुलटॉस चेंडू मिड विकेटला चेंडूला भिरकावून दिले. एकही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा पार चार धावांसाठी. आलेला हा दिनेशच्या बॅटमधून दमदार चौकार. थँक्यू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेशसाठी. इथे माझा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क सात धावांसाठी. आणखीन एक दमदार षटकार पाहायला मिळतोय दिनेशच्या बॅट मधून.
थँक्यू. नक्कीच मॅडी जर विचार केला तर या शॉटवरती मनीष कोलेकरची आठवण करून दिली आहे फलंदाज दिनेशने. अप्रतिम फलंदाजी आता मात्र दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती. ते मात्र क्लासिकल बॅटिंग दाखवत असताना आपल्या बॅटमधून दिनेश. पुढचा चेंडू दिनेशसाठी. इथे माझा पुन्हा एकदा रिव्हर्सचा हा फटका खेळायचा होता. एक धाव कम्प्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे मानस असेल मात्र नकार दिलाय सुरेशने. लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव धाफलकावरती ॲड केली जाईल. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा लागतील त्या 27 धावा. 27 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अभिजित गोलंदाजी मार्क होती सज्ज होईल. दिनेश स्ट्राईक एंडला. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा ते मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. अप्रतिम फलंदाजी दाखवत असताना दिनेश. तर गरवाई संघासाठी कॅश प्राईज आलंय. मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज देवीदास भगत यांच्या माध्यमातून समाजसेवक करवई गाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केलं गेलं होतं. तर पंच सांगतायत लेगबाईची एक धाव आहे. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव धाफलकावरती ऍड केली जाईल. 32 धावा धाफलकावरती. अभिजित गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय. स्ट्रायकिंगला आहे सुरेश ज्याच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. इथे माझा मिस टाईम आहे. कवर्समध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कम्प्लीट केली जाईल. एका दावीने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक येईल ती म्हणजे दिनेशकडे. तर म्हणतात दिनेशचा बल्ला आजच्या दिवसामध्ये आग उगळतोय. नक्कीच अप्रतिम फलंदाजी दिनेशच्या बॅटमधून पाहायला मिळते. नजाकत बरे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. नक्कीच म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि तसंच दाखवत असताना दिनेश आपल्या बॅटमधून पुढचा चेंडू. इथे माझा स्विच इटचा हा फटका. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी आलेला हा दमदार चौकार. थँक्यू. वैयक्तिक 29 या आकड्यावरती नाबाद खेळी करतोय दिनेश. पुढचा चेंडू दिनेशसाठी. इथे मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता. स्टेप आउट करून फटका खेळायचा होता. आता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा झाल्या त्या 37 धावा. 37 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. एक फायटिंग टोटल नक्कीच धावफलकावरती लावण्याचं काम केलं जाते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश सज्ज होईल.
इथे माझा पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनला चेंडूला भिरकावून द्यायचं होतं, दिशा पावी लागेल. पण सा आम्हाला सांगते चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एकदा धावफलकावरती ॲड केली जाईल. 39 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू दिनेशसाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं गेलं. डीप कव्हर पॉईंटमध्ये चेंडूला खेळून काढला. इथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत या दोन धाबा कम्प्लीट केल्या जातील. दोनने धावफलक फुट सरकेल, धावफलकावरती धावा लागतील त्या. 40 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे थँक्यू. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव विपक्ष विकास सी सी मानक्युली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की या पण नाणेफेकीसाठी. तेजस शेवटचा षटक, स्लॉगरचा षटक, हाणेमारीचा षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती. तेजस स्ट्रायकिंगला सुरेश आहे, नॉन स्ट्रायकिंगला दिनेश आहे. अप्रतिम फलंदाजी दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम नक्कीच दिनेशच्या माध्यमातून केलं जात आहे. पुढचा चेंडू इथे माझा खूप चांगला फटका सुरेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून जाईल गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी. थँक्यू. चौकाराने धावफलकाला वेगाने आखर येईल. धावफलकावरती धावा लागतील त्या. 44 धावा 44 रन ऑन स्कोरबोर्ड. अप्रतिम फलंदाजी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे पाहायला मिळत असताना सातत्याने अप्रतिम फलंदाजी दोन फलंदाज करतात. इनफॉर्ममध्ये आहेत दोन्ही फलंदाज. दिनेश मात्र यावर्षी खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पुढचा चेंडू सूर्यसाठी गोलंदाज तेजसचा. ते म्हणतात अलॉंग दी कार्पेट बॅक टू दी बॉलर चेंडूला खेळून काढलंय. ॲडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कम्प्लीट केली जाईल. एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. आता मात्र स्ट्राईक इनला येईल फलंदाज दिनेश, ज्याच्या बॅटमधून अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. तेजस गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचं काम या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे माझा रिव्हर्सचा फटका. मिस टाईम आहे, जेलची संधी. स्वतः एक स्थिरक्षक जेल खाली. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू इथे मात्र प्रस्थापित करून देत असताना तेजस आपल्या संघासाठी. थँक्यू. तर त्याच दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय देवा गवळी साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांचं देखील ओमसाई चषक 2021 सहर्ष स्वागत असेल. इथे मात्र ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवून देत असताना तेजस आपल्या संघासाठी, आपल्या टीमसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक इनला ऋतिक. पुढचा चेंडू सुरेशसाठी.
तेव्हा आता खूप चांगला फटका पाहायला मिळतोय सुरेच्या बॅटमधून. डीप कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल वन बाउन्स सीमापार, चार धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. तर चौकाराने धावफलकाला वेगाने आकार येईल, 49 धावा धावफलकावरती लावल्या जातील. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. तेव्हा आता पुन्हा एकदा बॅक टू दी बॉल, चेंडू तटवला गेला आहे. धावची संधी सांघिक यश प्राप्त होईल, ते म्हणजे चिखलोली पाडा टीमला डीजे. मनीष नॉन स्ट्राइकिंगला, स्ट्राइकिंगला ऋतिक हलक्या हाताने चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं गेलंय. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तर दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होईल. पहिलं सत्र समाप्त झाले, पहिल्या सत्रा समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्यात. त्या 50 धावा 51 धावांचं लक्ष असेल विजयासाठी चिखलोरी पाडा टीम समोर. नाणेफेकीसाठी यायचं आहे विकास सीसी, मानकिल्ली संघाचा कर्णधार तसेच कुळगाव संघाचा संघ कर्णधार आपण या नाणेफेकीसाठी. तर चला चिखलोली पाडा आपली सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. करवई संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तर मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक जुवेली गावचा एक गोड आवाज महेश धुळे यांना. धन्यवाद ओमकार. जाऊया मागच्या दिशेने. यावेळेस खरवई संघ जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दिनेशच्या माध्यमातून. दिनेशचं कौतुक करावं तितकं कमी. लाजवाब फलंदाजी मैदानाचा असा कोणता कोपरा नाही आहे जिथे मात्र दिनेशचे फटके पाहायला मिळाले नाही आहेत. पहिल्या सत्रामध्ये ती फलंदाजी यावेळेस मैदानावरती करावी लागेल चिखलोली पाडा टीमला. येणारी 24 बॉल 50 धावांची गरज या मॅचमध्ये आलेल्या तमाम लड़क्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. ओमसाई चषक 2021 पर्व पहिलं आपण पाहतोय. एरंदरच्या मैदानावरती चालू असलेली ही दैदिप्यमान स्पर्धा ओमसाई क्रिकेट संघ एरंदर यांच्या वतीनं साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस
दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच खरवई वर्सेस चिखलोळीपाडा। येणारे 24 बॉल 50 धावांची गरज। चला विकास सीसी माणिकुली टीम संघाचे संघनायक एक्कावन्न धावांची गरज 24 बॉल 51 धावा 50 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या नक्कीच माफ करा 51 धावांची गरज पाहिलं षडक यावेळेस खरवई संघाच्या वतीने पहिलाच बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय डिपेक्सा कव्हरला आपण पाहतो एक चांगला कव्हर ड्राईव्ह एकच धाव एका धाबीच्या मदतीने स्वतःच व संघाचं खातं या दरम्यान खुलं केलं जात आहे। सूरज होते स्ट्राईक एंडला असतील आता मात्र हर्षद ही जोडी सलामीची सातत्याने चिखलोळी पाडा संघाची जबाबदारी घेत असे आणि इथे या 51 धावा चेस करायचे असेल तर एक चांगले पार्टनरशिप बिल्टअप करणं तितके योग्य ठरेल चिखलोळी पाडे टीमसाठी। यावेळेस पुढचा बॉल अपट्रॅकर फटका चांगलाय चेंडू सरळ जाईल डीप कव्हर क्षेत्रामध्ये यावेळेस एक जबरदस्त क्रिकेटचं मादक सौंदर्य तोपेचा गोळा यावेळेस सरचे चप्पाड मधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। थँक्यू डिसे या मॅच मध्ये दमदार फलंदाजी करावी लागेल। सेकंड सत्रामध्ये जशी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं दिनेशने मात्र हाकार माजवला तसा हाकार माजवावा लागेल या मॅच मध्ये फलंदाज सूरजला फलंदाज हर्षदला हर्षदच्या बॅट मधून संघर्षाचा हा शंकनाद करणारा षटकार आपण पाहिलाय। इथे यावेळेस अतिशय चांगली लाईन जबरदस्त वेगवान चेंडू अगदी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उर्वरित काम इथे यष्टी रक्षक कंप्लीट करत असताना स्वतः संघाचे संघनायक कॅप्टन ऑफ द टीम लीडिंग फ्रॉम द फ्रंट देवीदास भगत यांच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय हा चेंडू येतोय डॉट। इथे यावेळेस अजून एक चांगला फटका हर्षदच्या बॅट मधून अजून एक वाघाची दाड फोडला पहाड चेंडू जाईल सरळ वाईड स्लॉंग आपला बीट करून अजून एक मॅक्झिमम षटकार। थँक्यू माणकिवली संघ तुमच्यासाठी ऑफिशियल कॉल असेल नाणेफेकीसाठी लगेच या विकास सीसी माणकिवली। इथे यावेळेस यॉर्क लाईनचा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील इथे मात्र घडलं काय चुका पाहायला मिळतात बघा सातत्याने ज्या चुका तुम्ही कराल तर तुम्ही विजयाला मुकाल या स्पर्धेमध्ये तब्बल 364 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल। सामना डू ऑर डाय जिंकू किंवा मरू जर सामना जिंकला तर तिसऱ्या फेरीमध्ये संघ दाखल होईल जर सामना इथून पराभूत झाला तर या मॅच मध्ये तुम्हाला परतीचा रस्ता गाठावा लागेल। कोणता संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल कोणता संघ या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करेल याचं उत्तर सांगणं या मॅच मध्ये फार कठीण असेल। यावेळेस पहिले षडक स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा हर्षद फुल टॉस बॉल ऑन साइडला चेंडू हलंगतो कार्पेट क्षेत्ररक्षक येतात बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय तोपर्यंत मात्र इथे मिळतील हर्षदला या दोन धावा। इथे सातत्याने फंबल होत असताना क्षेत्ररक्षक दोन धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीय 15 आकड्यावरती सुरुवात तुमची चांगली तर शेवट देखील चांगलाच होईल। सातत्याने हे चित्र मैदानावरती कित्येकदा आपण पाहिलंय सुरुवात दमदार पाहायला मिळते फ्लाइंग स्टार्ट देत असताना हर्षद आणि सलामीची जोडी आपण पाहतोय सूरजला 15 धावा धाव फलकावरती। षटक क्रमांक पहिलं यावेळेस संपन्न होतंय पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या धाव फलकावरती 15 धावा समीकरण या मॅच मध्ये उरलंय येणारे 18 बॉल आणि 36 धावांची गरज अजूनही सामना
कठिन अवस्थे मध्ये पाहायला मिळते। जर मोठे मोठे फटके आले तर चिखलोली पाडा संघ या मॅच मध्ये शक्य करून दाखवतील, अशक्य गोष्टी देखील क्रिकेट मध्ये तुम्हाला शक्य झालेल्या दिसतील। इथे जर गोलंदाजी चांगली झाली, विकेट टेकिंग गोलंदाजी झाली, तर इथे करवई संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल, वापसी करेल। जबरदस्त मॅच, चांगलं बॅटल, चांगलं युद्ध मैदानावरती रंगत असताना इथे यावेळेस पहिलाच बॉल लाईन चांगली आहे गोलंदाज आपण पाहतोय बादलला, षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना हायवे एंड कडून यावेळेस गोलंदाजी केली जाते। पहिला बॉल येतोय डॉट, एक एक डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करेल चिखलोली पाडा संघावरती। जो व्यक्ति खुद को कंट्रोल कर सकता है वो जिंदगी में कुछ भी हासिल कर सकता है। या मैच मध्ये तुम्हाला इथे विजय हासिल करायचा असेल तर एक चांगला क्रिकेट, एक चांगली मेहनत करावी लागेल। यावेळेस बादल इथे यावेळेस स्टॉपेज, फलंदाज होतील बाद, शॉर्ट थर्ड मॅनला जबरदस्त कॅच, इथे पहिला ब्रेक थ्रू चिखलोली पाडा संघाचा आपण पाहतोय। सलामीवीर फलंदाज सूरज बॅक टू द पॅवेलियन, बिग लॉस बिग विकेट। षटक क्रमांक दुसरा यावेळेस प्रगतीपथावरती बादलचा आपण पाहतोय। एक चांगली गोलंदाजी, पहिला बॉल आला डॉट, त्यानंतर विकेट, एक चांगली गोलंदाजी। मी सांगितले विकेट टेकिंग गोलंदाजी झाली तर इथे करवई संघ या मॅच वरती पकड मजबूत करेल, परंतु फलंदाजी इथून मात्र ताकदीची झाली। इथे साथ लागली हर्षदला एखाद्या फलंदाजाकडून तर मात्र चिखलोली पाडा संघ देखील या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी मिळवून देईल आपल्या संघासाठी। दोन्ही संघ एकाच ताकदीचे, एकाच कॅलिबरचे, गावाच्या अस्तित्वासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी चालू असलेली ही लढत मैदानावरती आपण पाहतोय। त्याचं औचित्य म्हटलं तर ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड आयोजित ओमसाई चषक 2021। क्षेत्ररक्षणात थोडस बदल पाहायला मिळतंय करवई संघाच्या वतीनं। यावेळेस येत आहेत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला न्यू बॅट्समन भरत, भरत साठी पहिला बॉल हलक्या हाताने यावेळेस फक्त पंच केलाय, पॉइंटच्या दिशेने फक्त स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस फक्त दिशा दिली आहे एकच धाव। इथे मात्र भरतला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक हर्षदकडे असणं फार गरजेचं आहे, नितांत गरज आहे। ज्या फलंदाजाच्या बॅट मधून मोठे फटके येतात त्याच फलंदाजाला मात्र इथे स्ट्राईक देणं फार गरजेचं असेल। धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा, 51 धावांची गरज असताना येणारे बॉल शिल्लक असतील 15 आणि जिंकण्यासाठी तब्बल 35 धावांची गरज। बादल स्ट्राईक एंडला, हर्षद यावेळेस इथे मात्र बॅटची कडा, प्रयत्न चांगले पाहायला मिळतात। यष्टी रक्षकाच्या भूमिकेत देवीदास भगत यांना आपण पाहतोय, एक चांगला प्रयत्न, अगदी स्वतःला जोखून देतात या मॅच मध्ये। हेच तर वैशिष्ट्य आहे देवीदास भगतचं। नाईटची बदलापूरमध्ये प्रथम आदरांजली चषक ही स्पर्धा घडली, त्यामध्ये सर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या खेळाडूची वर्णी लागली होती। हा किताब त्याने पटकावला होता तोच खेळाडू यष्टी रक्षकाच्या भूमिकेत देवीदास भगत। धावसंख्या धाव फलकावरती 17 धावा, अद्याप 34 धावांची गरज असेल। येणारे बॉल शिल्लक असतील 14, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला समीकरण वेगळं पाहायला मिळेल। या मॅच साठी शुभेच्छा येतात करवई टीम साठी अजिम शेख आणि सन्माननीय विकास जमदरे यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील। या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना आपण पाहतोय खरवई टीम वरती चांगला खेळ दिनेच्या माध्यमातून झाला, तिथून मात्र वर्षावांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळाला। यावेळेस धाव येते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती, बॉल शिल्लक असतील 13 आणि जिंकण्यासाठी तब्बल या मॅच मध्ये 33 धावांची गरज। यावेळेस चांगला फटका येतोय हर्षदच्या बॅट मधून, जोपर्यंत हर्षद मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र कठीण असेल, सर्व काही गोष्टी इथे शक्य झाल्यासारखे वाटतील चिखलोली पाडा टीमला। यावेळेस यूज इट षटकार।
येणारे 12 बॉल 27 धावांची गरज या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी होतीये. ज्या प्रकारची गोलंदाजी यावेळेस सचूक पाहायला मिळते त्याच प्रकारची टी फॉर टॅक इट का जबाब पत्थर से यावेळेस देत असताना चिखलोली पाडा टीम हिम्मत हारने वाले को रास्ते छोटे नजर आते और आखिरी दम तक लड़ने वाले के लिए रास्ते खत्म नहीं होते. इथे मात्र आखिरी दमापर्यंत आखिरी श्वासापर्यंत लड़त असतो तो म्हणजे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चिखलोली पाडा टीम कडून. हर्षद जबरदस्त फलंदाजी इथे येणारे 12 बॉल 27 धावांची गरज 12 बॉल 27 धावा. स्ट्राइक एंडला असतील पुन्हा एकदा भरत नॉन स्ट्राइक एंडला हर्षद. हर्षद मधी फार मोठी जिम्मेदारी असेल या मॅचची जबाबदारी काय असते संघनायकांनी दाखवली आहे. नक्कीच इथे मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. जिम्मेदारी घेणं फार कठीण असं यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हर्षद ती घेत असताना यावेळेस पॉईंटच्या दिशेने फक्त एकच धाव सातत्याने हे चित्र पाहायला मिळतंय. बरेचच्या माध्यमातून एक धाव इथे मात्र एकवटली जाते आणि एका धावेने संघाचा धाव फलक रुंदिंगत होत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25 अर्धा टप्पा इथे पार केलाय चिखलोली पाडा टीमने. वेल बिगिनिंग इज हाफ डन. इथे मात्र कोणत्याही कार्याची सुरुवात तुम्ही चांगली कराल तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो अतिश तिसरं षडक चेंज ऑफ पेस गती परिवर्तन सातत्याने आपण पाहतोय स्विंग अँड मिस ही गोलंदाजी आहे ही खासियत आहे खरवई टीमची. सातत्याने आपण पाहतोय गोलंदाजांचा पगडा या मॅच वरती भारी पाहायला मिळतोय. सातत्याने हे वैशिष्ट्य राहिले खरवई टीमचं आणि ते दाखवत असताना गोलंदाज अतिश चेंज ऑफ पेस गती परिवर्तन सातत्याने स्विंग अँड मिस. स्ट्राइक एंडला हर्षद हर्षदला थांबवलंय मी म्हणेन यावेळेस गोलंदाज अतिशने. येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी 26 धावांची गरज या मॅच मध्ये 51 धावांचं टार्गेट चेस करत असताना चिखलोली पाडा टीमला आपटी देण्याचा प्रयत्न यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सरळ जाईल यावेळेस डीपेक्सचा कव्हरला जाऊन मात्र फाडेल यावेळेस धमाका धूमधडाका हर्षद चब्बाड मधून येतोय हा षटकार. थँक्यू डिझे. आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल खरवई टीमच्या समोर. येणारे 9 बॉल 20 धावांची गरज. सामना होता कुठे सामना आला कुठे इथून मात्र हवाई सफर करतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रंगताना सरड्यासारखा रंग बदलणारा हा सामना इंद्रधनुष्य सारखा रंग बदलणारा हा सामना मैदानावरती आपण पाहतोय. कभी बाजी उधर कभी बाजी इधर या मॅच मध्ये खरवई की चिखलोली पाडा हे चित्र तुम्हाला पाहायला सातत्याने मिळेल. एक धाव तर कंप्लीट दिसा लावायचा प्रयत्न यावेळेस पैकी सुरेख इथे मात्र घडलंय काय यावेळेस 2 धावा होत आहेत कंप्लीट. चित्त्याच्या वेगाने या 2 धावा एकवटल्या जात आहेत. संघाची धावसंख्या धावपलकावरती 33 धावा. जिंकण्यासाठी येणारे बॉल शिल्लक असतील 8 बॉल 18 धावांची गरज. मागच्या मॅच देखील हेच समीकरण होतं. आता मात्र या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल येणारे काल ठरवेल येणारी वेळ ठरवेल. 8 बॉल 18 धावा. हर्षद स्ट्राइक इनला पुन्हा एकदा फटका चांगलाय पुन्हा एकदा कलात्मक स्ट्रोक. एक धाव तर कंप्लीट दिसायला लावायचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. इथे यावेळेस 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने कौतुक करावं तितकं कमी. इथे या मॅच मध्ये संघर्ष संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतोय. संघर्षाच्या काळात तग धरून उभे राहा नक्कीच इथे मात्र तुमची वेळ बदललेली असेल. तुम्ही मात्र यशाच्या उंच शिखरावरती असाल या मॅच मध्ये. अतिश अजून एक चांगला फटका स्कोर ऑफ द विकेट क्षेत्रक्षक तिथे येत आहे जगदीश. एक धाव तर कंप्लीट दुसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगलने मात्र स्वतःकडे स्ट्राइक ठेवत असताना यावेळेस हर्षद
एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 36 धावा। वैयक्तिक जर विचार केला फलंदाज हर्षचा 3 षटकार 25 धावांवरती नाबाद खेळतात। व्हाट अ बॅटिंग। थँक्यू डिझे। येणारी 6 बॉल 15 धावांची गरज। अजूनही हा सामना बॅलन्स पाहायला मिळतोय। अंगावरती शहारे आणेल, अंगावरती काटा येईल। या मॅच मध्ये सामना रफ अँड टफ आहे। सामना जिंकला तरी ते मात्र नक्कीच विजय आयोजकांचा। संघर्ष दोन्ही संघ करतायत, दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा करतायत। सामना कोणी जिंको, सामना कोणी हारो, इथे विजय क्रिकेटचा होतोय, इथे विजय आयोजकांचा होतोय। हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे या मॅच वरती, या मैदानावरती। एक जबरदस्त मॅच, येणारे 6 बॉल 15 धावांची गरज। पहिलाच बॉल यावेळेस फटका, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक येत आहेत, इथे मात्र घडलं काय आणि या मिळतील 2 धावा टीम चिखलोली पाडा संघाला। रिव्ह्यू सिस्टीम नाहीये, नक्कीच एक चांगलं बॅटल। इथे मात्र 2 धावा होत आहेत कंप्लीट, हेच पंच सांगत असताना गणेश गरत व्यवस्थित बॅट, इथे ग्राउंडिंग केलीये फलंदाज हर्षदने। पॉप इन क्रीज मध्ये सुरक्षित असेल, 2 धावा कंप्लीट असेल चिखलोली पाडा टीमच्या। येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 13 धावांची गरज। हाय व्होल्टेज ड्रामा, व्हॉट अ मॅच। पाच बॉल 13 धावांची गरज या मॅच मध्ये। 51 धावांची गरज असताना सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये, कोण जिंकेल हा सामना याचं उत्तर सांगणं फार कठीण असेल। क्रिकेटमध्ये बाकीत करणं फार चुकीचं असेल। 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज होती, येणारे 5 बॉल 13 धावांची गरज या मॅच मध्ये। गोलंदाज दिनेश 34 धावांवरती नाबाद असतील। हर्षद हाफ ट्रॅकर बॉल, यावेळेस दिशा पाहावी लागेल। पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपाने, रन्स मिळते 1, इथे मात्र दबाव दबाव आणि दबाव। येणारे बॉल शिल्लक असतील 5, जिंकण्यासाठी 12 धावा। चांगली मॅच, चांगली स्पर्धा तुम्ही पाहतायत। इथे यावेळेस फटका चांगला आहे, आता मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक बादल, व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, परफेक्ट। इथे मात्र जाळ्यात अडकवलंय, ज्यासाठी रचला होता ट्रॅप, त्या ट्रॅप मध्ये अडकवलंय फलंदाज हर्षद। बॅक टू द पॅव्हिलियन, बिग विकेट, बिग लॉस। या मॅच मध्ये येणारे 4 बॉल शिल्लक, जिंकण्यासाठी 12 धावांची गरज। इथे मात्र ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, ज्या विकेटची तलाश होती करवाई टीमला, तो फलंदाज होतोय बाद। हर्षद हार मत मानो, उन लोगो को याद करो जिन्होंने कहा था इन लोग से होगा नहीं इस मॅच मे। इथे मात्र ती आठवावी लागतील, ती खेळी आठवावी लागेल करवाई टीमला, ती खेळी आठवावी लागेल चिखलोली पाडा टीमला। येणारी 4 बॉल 12 धावांची गरज। गोलंदाज दिनेश चांगली खेळी पहिल्या सत्रामध्ये दिनेशची आपण पाहिले, तोच दिनेश। इथे मात्र गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजाची जिम्मेदारी धुरा सांभाळत असताना आपल्या संघासाठी 13 चेंडू मध्ये 30 धावांचं योगदान याच दिनेशने दिले, ती खेळी इथे व्यर्थ ठरेल की सार्थकी ठरेल हे नित्यच
नक्कीच त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये असेल यावेळेस दिनेश। पहिलाच बॉल यावेळेस बरस साडी दिनेशचा, डाव्या स्टिक वरून जाणारा हा चेंडू यावेळेस येतोय डॉट, नॉन स्ट्राइकिंग ला असतील अनिकेत। अनिकेत ने देखील चांगली गोलंदाजी केली आहे। इथे यावेळेस समीकरण थोडस जड झाले, येणार आहे तीन बॉल बारा धावांची गरज। याच दरम्यान आदरणीय पंढरी जाधव साहेबांना विनंती करेन या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत। येणार आहे तीन बॉल बारा धावा, प्रत्येक बॉल वरती चौकाराची गरज असेल, दोन षटकारांची गरज असेल चिखलोली पाडा टीमला। काय घडेल या मॅच मध्ये, येणारा काल ठरवेल, येणारा वेळ ठरवेल। दिनेश गोलंदाजी मार्क वरती कोणाचं वर्चस्व असेल या मॅच वरती हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना। इथे यावेळेस अजून एक चेंडू येतोय डॉट, इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते चिखलोली पाडा टीमला। फलंदाज होतील बाद, एक सांघिक यश खरवे टीमच्या खात्यामध्ये। येणारे दोन बॉल बारा धावांची गरज, अद्यापि सामना बॅलन्स आहे। प्रेक्षकांना सांगेल कुठे जाऊ नका, ऐकत राहा पाहत राहा ओम साई चषक 2021 चा हा दैदिप्यमान थरार, क्रिकेटचा थरार। येणारे दोन बॉल बारा धावांची गरज, जर या चेंडूवरती षटकार आला तर मग काय, या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल अनिकेतला, कमबॅक करावा लागेल चिखलोली पाडा टीमला। दोन बॉल बारा धावा, इथे यावेळेस व्हेरिएशन करत असताना चेंज ऑफ पेस, चेंडू जाईल सरळ अवे फ्रॉम बॉडी। पंच बाळा सर सांगत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स मिळते, एखादा चमत्कार वाचवेल का चिखलोली पाडा टीमला या मॅच मध्ये। इथे या चेंडूवरती संपूर्ण या सामन्याचं भवितव्य, सामन्याची मदार अवलंबून असेल। येणारे दोन बॉल 11 धावांची गरज, दिनेश स्ट्राइकिंग ला अनिकेत। इथे यावेळेस अगोदरच खेळण्याचा मानस, हा चेंडू येते डॉट, इथे मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल गावदेवी कर्वे टीमच्या पाटी राखेने, देवीदास भगतने देखील सुटकेचा निश्वास टाकला असेल। आता मात्र सामना जिंकता येणं कठीण होऊन बसलंय चिखलोली पाडा टीमला। एक बॉल 11 धावा, चुकलं कुठे, इथे चुकलं हर्षद जिथे बाद झाला तिथे सामना पूर्णतः टर्न झाला कर्वे संघाच्या बाजूनं। हार्ड लक, येणार एक बॉल 11 धावा। शेवटचा बॉल यावेळेस दिनेशचा, इथे सामना होतोय फिनिश, सामना जिंकला यावेळेस कर्वे टीमने, कर्वे संघाच हार्दिक अभिनंदन। सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना एकदा विनंती करेन, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघासाठी, जबरदस्त खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळाला चिखलोली पाडा बनाम कर्वई। थँक्यू थँक्यू या सामन्याचा सा।